थँक यू व्हेरी मच. ह्याचं अजून एक यू एस पी म्हणजे गाणी, या चित्रपटाची गाणी फारच गाजलेली आहेत आणि ती पुन्हा आपण रिक्रिएट केली आहेत, तर त्या गाण्यांविषयी काय सांगशील आणि एखादं गाणं आपण बघायचं का? त्या गाण्यांविषयी मी काही सांगण्यापेक्षा ती गाणी आपण जर बघितली तर मला असं वाटतं फार आनंद होईल. पुन्हा तुम्ही त्या काळात नवीन भगवान दादा आणि गीतापालीवर गेल्यासारखं तुम्हाला वाटेल. आपण गाणी बघूया. क्योंकि हाय सर, बिकॉज पहली बार देखा ऑफ कोर्स, और मुझे पता है कि मैं गीता जी की तरह बिल्कुल नहीं दिखती, तो कोशिश की है मैंने उनकी तरह दिखने की, उनकी तरह एक्ट करने की, उनके एक्सप्रेशंस जैसे वो हाथ हिलाती थी वो सब करने की, पर आई होप आई डन इट एट लीस्ट डिसेंटली. 100% थैंक यू. है ना मजा आया ना? मी पण पहिल्यांदाच बघितलंय. नाही मी खरंच पहिल्यांदा बघितलंय. मी त्यांच्या सतत मागे लागलो होतो की मला दाखवा, गाणी दाखवा, सिनेमा दाखवा, पण हे दाखवतच नव्हते. आणि आत्ता दाखवून यांनी मला धक्का दिला आहे. मी एवढा चांगला खरंच नाचू शकतो? डान्सर म्हणून पण करिअर करायला हरकत नाही. आता पहिले कसे डान्स करते ते देखते दिखाओ, पहिले कसे डान्स करते ते. बस इत नाही. आणि ह्या पिक्चरची घडी ज्यांच्यामुळे बसली आहे ते अर्थातच मंगलमूर्ती फिल्म्स आणि किंवा या मोशन पिक्चर्स, ह्यांना मी मंचावरती बोलवते. सगळ्यात प्रथम माननीय संगीता आहेर, त्यांनी नेहमीच मराठी सिनेमाला, हिंदी सिनेमाला पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर क्रिश आहे, जो नव्या दमाचा एक वेगळं विजन असलेला आमचा सगळ्यांचा लाडका प्रोड्युसर आहे. आतापर्यंत ह्यांनी लाईफ होतो ऐसी, अपने, गुड्डू रंगीला असे बरेचसे हिंदी चित्रपट दिले. मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं ते म्हणजे दगडीचा या चित्रपटापासून, जो ब्लॉकबस्टर होता. आणि क्रिशजी आणि ह्यांना मी नक्कीच विचारायचं आहे मला की तो पण एक बायोपिक होता आणि हा सुद्धा एक बायोपिक आहे तुमचा, दुसरा मराठी चित्रपट. हा योगायोग आहे की तुम्ही अशा प्रकारे नवीन पिढीला काहीतरी वेगळं देण्याचं ठरवलंय. नाही योगा योग असा नसतो, पण प्रत्येक सिनेमाला एक जीव असतो आणि ते आपलं सगळं काम करून घेत असत आणि अशा प्रकारे, आणि मला वाटतं अशी लोक जुळून जातात कारण तो सिनेमा त्याचा डिमांड करतो. म्हणून आम्हाला ही संधी मिळाली विद्याजींच्या बरोबर हा सिनेमा रिलीज करण्यासाठी, आणि खरोखरच अप्रतिम काम त्यांनी केलंय. मला वाटतं असं गीता बाली कुठेतरी विद्या बालनसारखे दिसत आहेत. तुम्ही फक्त हिंदी चित्रपट काढले नाही तर हिंदी अभिनेत्री सुद्धा आम्हाला मराठीला दिलीत, त्याबद्दल थँक्यू सो मच. और क्रिश के लिए मैं एक बात कहना चाहूंगी की त्याचं विजन इतकं वेगळं आहे की बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन चित्रपट तुम्हाला माहिती असेलच, तो इंडियामध्ये आपल्या क्रिशनी डिस्ट्रीब्युट केलाय, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड सुद्धा तो मराठीमध्ये आणतोय, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तसंच आपले आता दुसरे प्रोड्युसर जे आपले सगळ्यांचे लाडके, त्यांनी 3 वर्ष या फिल्मवरती काम केलेलं आहे, रिसर्च केलेला आहे की नया मोशन पिक्चरचे जोरदार टाइम आपण स्वागत करूया डॉक्टर मोनीश बाबरे यांचं. सर, ही कन्सेप्टच खूप छान आहे की भगवान दादांसारख्या एवढ्या मोठ्या सुपरस्टारवरती एक फिल्म बनवणं, ही कल्पना तुम्हाला सुचली त्यावर तुम्ही अभ्यास केला? 3 वर्ष लागले या जर्नीला. 3 वर्षात आम्हाला बरंचसं रिसर्चचं काम करण्याची संधी पण मिळाली. या जर्नीमध्ये बरेचसे अडथळे निर्माण झाले, ते पार पाडण्यात आले. मे बी भगवान दादांची इच्छा असेल किंवा वरच्या भगवानचा आशीर्वाद असेल की सगळे जे विघ्न आले ते आपोआप निघून गेले. आणि जसं म्हणतो आपण जर्नी करत जातो तसं चांगली चांगली लोकं जमत जातात आपल्याबरोबर. आणि आम्हाला शेखर सर तांडेल सारखे डायरेक्टर लाभले, मंगेश देसाईसारखा चांगला ऍक्टर मिळाला, विद्याधर भट्टेसारखे चांगले मेकअप आर्टिस्ट मिळाले, त्यांच्यामुळे इंडियातली वन ऑफ द सुपरस्टार आणि सगळ्यांचे लाडक्या अशा विद्या बालन मॅडम आम्हाला मिळाल्या, तो याच्यापेक्षा अजून मोठं काय होऊ शकतं या फिल्मसाठी. नक्कीच. आणि कॅप्टन ऑफ द शिप अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके डिरेक्टर शेखर सर तांडे याला मी मंचावरती आमंत्रित करते. खूप मोठी जबाबदारी त्यांनी पेललेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं मला फक्त 2 शब्द विद्याजीन विषयी बोलायचं, बाकी कोणाबद्दल नाही बोलायचंय त्यांना, पण विद्याजीन बद्दल नक्की बोलायचं. हा, मी त्यांना असं म्हणण्याचं कारण असं होतं, मंगेश विषयी मराठी सगळ्या प्रेक्षकांना पत्रकारांना कल्पना आहे, फार रेटेड ऍक्टर आहे, कास्टिंग वगैरे त्याचं झालं, त्यांना उत्तम काम केलं,
तुम्ही बघता आता त्याचे जे शॉर्ट्स. विद्या बालनविषयी मला एक वेगळं सांगायचं, ते म्हणजे असं आहे की नॅरेशन झाल्यानंतर त्यांनी रोल घेतला, एक विश्वास दिग्दर्शकावर दाखवावा लागतो. सगळ्यात मोठा आमचा भक्कम आधार असतो तो म्हणजे आर्टिस्टचा आमच्यावर विश्वास लागतो. नॅरेशननंतर त्यांनी ज्या विश्वासानं मला सांगितलं ना आय वॉन्ट टू डू दिस फिल्म, तिथून ती सुरुवात झाली. बिटवीन द लाईन्स आर्टिस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो फार कमी वेळ त्यांच्याबरोबर काम केलं, 2-3 सीन आणि गाणी तर कोरिओग्राफर करतो तुम्हाला माहिती आहे. फार सुंदर आहे, छोटीशी जागा असते ना बिटवीन द लाईन्स म्हणतात, मंगेशकर आहेच त्याच्यात माहिती, तो चालू होतं त्याचं. विद्याजींनी छोट्या छोट्या मोमेंट्सचं सोनं केलं ह्या सिनेमामध्ये. एक गोष्ट आणखी एक सांगतो, बहुतेक सगळ्या स्टेट अवॉर्ड्स कॉम्पिटिशन किंवा गव्हर्नमेंटच्या कॉम्पिटिशनमध्ये बॉलिवूडचे बरेच नट नेहमी सांगतात आय विश वन डे इफ आय गेट अ व्हेरी नाईस स्क्रिप्ट आय विल टर्न ऑन टू द मराठी फिल्म. कोणीही कधी आलं नाही, कॅरेक्टर कोणी केलं नाही, विद्याजींनी मराठी इंडस्ट्रीमध्ये येऊन कॅरेक्टर केलं हा मराठी सिनेमाचा एक मोठा गौरव आहे. मी खूप भाग्यवान आहे. विद्याजींचं हे जे पाऊल आहे, उद्या बहुतेक बरेच हिंदीतले आर्टिस्ट रोल करतील, पण विद्याजी ह्या पायोनियर आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये कॅरेक्टर करण्यासाठी. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतो आणि तुमच्या सगळ्यांच्या हितचिंतकच आहात तुम्ही. सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर राहू दे. सिनेमा चांगला बघितला जाऊ दे सगळ्यांकडून आणि चांगली कारकीर्द आमची सगळ्यांचीच पुढे जाऊ दे. मी मंगलमूर्ती फिल्म्स, माझे प्रोड्युसर्स मुळापासूनच बॅकबोन डॉक्टर मोनीश भट्टे, सगळ्यांचा आभारी आहे. आज सगळे एवढ्या संख्येनं आलात म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. मंगेशनी फार सुंदर काम केलं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण तो खूप लकी आहे की त्याला सगळ्या देखण्या नट्या मिळतात बरं का को आर्टिस्ट म्हणून. तशीच एक तेजस्वी पाटील सुद्धा इथे आली आहे, तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या आपण तिचं स्वागत करूया. तिने भगवान दादांच्या बायकोचा रोल ह्याच्यामध्ये केला. त्या तेजस्वी प्लीज कम अप ऑन द स्टेज. जोरदार टाळ्या तेजस्वीसाठी. त्याचनंतर ही सी रामचंद्रनजींची अत्यंत एपिक अशी गाणी आहे, ती रिक्रिएट केली आहे संतोष मुळेकर यांनी. त्यांना मी मंचावरती आमंत्रित करते. आणि डेफिनेटली मला वाटतं ऑलमोस्ट आपण सगळं इथे कव्हर केलेलं आहे, तर तुम्ही ह्यांचा फोटो घेऊ शकता आणि ग्रुप बाईट्स असू शकतात ह्याच्यामध्ये.